मलकापूर शहर पोलीस स्टेशन येथे शेतकऱ्यांनी मलकापूर येथील डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांच्या आरंभ ट्रेडिंग कंपनीला आपला शेतमाल काही दिवसांच्या उधारीवर दिला होता. शेकडो शेतकऱ्यांच्या कोट्यावधींचा माल नोटरी करून चेक देऊन शेत खरेदी करण्यात आला होता. शेतकऱ्यांकडे मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा लिलाव काटापट्टी सुद्धा आहेत, परंतु शेतमालाचे पैसे न देताच आरंभ ट्रेडिंग कंपनीचे मालक पसार झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांच्या विरोधात 420 गुन्हा दाखल केला होता. परंतु आजपर्यंतही पोलिसांची काही हालचाल केल्याचं दिसत नसल्यानं सर्व शेतकऱ्यांनी दिनांक 23 सप्टेंबरला आमदार राजेश एकडे यांच्याकडे न्याय मागितला. तेव्हा शेतकरी यांच्यासोबत खरोखरच खूप मोठा अन्याय होत आहे. अहोरात्र मेहनत करून शेतकरी बाजारपेठेत आपला शेतमाल विक्रीला आणतो, त्यावेळी जास्त भावाचा आमिष दाखवून शेतकऱ्यांना लुटलं जातं. हा शेतमाल मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर विकला जातो आणि आरंभ ट्रेडिंग कंपनीसारख्या नवीन कापूस खरेदी केंद्र येथे जास्त भावानं घेतला जातो. तरी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी कास्तकारांच्या होणाऱ्या फसवणुकीवर चुपका बसतात, म्हणून कास्तकारांच्या शेतमालाचे पैसे देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीही जबाबदार आहे, असं विधान आमदार राजेश एकडे यांनी केलं. यावेळी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव जाधव यांना बोलावून आमदार राजेश एकडे यांनी धाऱ्यावर घेत कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांकडून आणि खरेदीदारांकडून शेस घेतो तेव्हा सचिव नात्यानं आपली जबाबदारी काय याची समज दिली. तसेच यावेळी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जी मदत लागेल ती मी करण्यास कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक विधितज्ञसुद्धा शेतकऱ्यांच्या मागणीवरून स्वखर्चानं देतो, असं आश्वासन शेतकऱ्यांना यावेळी आमदार एकडे यांनी दिलंय. आत्तापर्यंत शेतकऱ्यांची फसवणूक 2 वेळा, एका व्यापाऱ्याने म्हणजे अगोदर जग्गू डॉन त्यानंतर पप्पू डॉन ह्या लोकांनी केलेली आहे. आता ह्या लोकांना न्याय पाहिजे, तर याबद्दल तुमची काय भूमिका राहील? नाही, तुमच्या माहितीनुसार सांगतो की 2 वेळा आणि 3 वेळा फसवणूक झाली. सगळ्यात पहिले दसरखेड, विवरा, बांदुरा या भागात एक राजपूत नावाचा कोणीतरी व्यापारी आला, त्याने त्यावेळेस फसवणूक केली. नंतर जग्गू डॉनने फसवणूक केली, नंतर आता हे डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांनी फसवणूक केली. आता त्या संदर्भात जग्गू डॉनवर कारवाई झालेली आहे आणि तो जो राजपूत मुलगा आहे सगळ्यात पहिले फसवणारा तो अद्यापपर्यंत फरार आहे. जग्गू डॉन आता जेलमध्ये आहे आणि प्रफुल्ल पाटीलसुद्धा फरार आहे. त्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी तक्रार केलेली आहे. मी सुद्धा विधानसभेत हा विषय लावून धरला होता की आपण शेतकऱ्यांना हमीभाव देत नसल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होते आणि हे जे फसवणूक झालेले शेतकरी आहे यांना शासनाने त्यांचं जी फसवणूक झालेली आहे ते पैसे परत द्यावे अशी शासनाने द्यावे अशी मागणीसुद्धा केलेली आहे. परंतु अद्यापपर्यंत मला विधानसभेतही याचं आश्वासन मिळूनही अद्यापपर्यंत कोणत्याच शेतकऱ्याला मोबदला मिळालेला नाही. प्रतिनिधी अनिल कुमार गोठी, NTV News मराठी, मलकापूर, बुलढाणा.